ज्या नात्यांचा शेवट आपल्याला माहीत नाही त्या नात्यांची सुरुवात करतानाच जपून करा. आजची घटना ही तरुण पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, गरजेची आहे. कारण तरुण वयामध्ये तरुणी किंवा तरुण हे प्रेमामध्ये पडतात किंवा प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकतात, आणि जर त्याच्यामध्ये त्यांचा जो जोडीदार असेल तो जोडीदार जर योग्य असेल, चांगला असेल, तर मात्र यांचं आयुष्यसुद्धा चांगलं होऊन जातं, सुरळीत होऊन जातं. पण जर याच्यामध्ये थोडी का होईना चूक झाली तर मात्र कशा पद्धतीनं आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं ते पाहायचं आहे आपल्याला आजच्या या भागामध्ये. आणि ही घटना जी घडलेली आहे ती पुण्यामध्ये आणि अमरावतीमध्ये. सुरुवात करू आपण अमरावतीपासून. अमरावती जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचा चांदूर बाजार परिसर आहे. या परिसरामध्ये मनीषा गेडाम नावाची एक उच्च शिक्षित अशा पद्धतीची तरुणी राहते आहे, तिचा परिवार राहतो आहे. आणि याच परिसरामध्ये सागर गुडाव नावाचा एक तरुण आहे आणि या तरुणाबरोबर ती म्हणजे सागरबरोबर ती मनीषाची ओळख होते. आता ज्यावेळेस हे शालेय शिक्षण घेत होते तेव्हापासूनच त्यांची ओळख आहे. ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालेलं आहे आणि त्यांचं हे प्रेम प्रकरण चाललेलं होतं. आता माध्यमांमधून अशा पण माहिती समोर येते की 14 वर्षापासून यांचं प्रेम होतं, काही ठिकाणी काही माध्यमांमध्ये 10 वर्षापासून, काही ठिकाणी 5-7 वर्षापासून, पण अनेक वर्षापासून यांचे प्रेमसंबंध होते. पण या गोष्टींना त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. कारण मुलगा जो आहे किंवा तरुण जो आहे त्याची अपराधी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे आई वडिलांना किंवा त्या नातेवाईकांना घरातल्या मंडळींना त्या तरुणीची काळजी वाटत होती आणि त्यामुळे त्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता. आणि मग त्यांनी आपल्या मुलीला पण समजावले आणि त्यानंतर मग ही मनीषा ही त्या सागरला टाळायला लागलेली आहे आणि तिने त्याला सांगितलं की मी आता तुला काय भेटणार नाही वगैरे अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये विषय झाला आणि ती आता त्याला टाळायला लागलेली आहे आणि हा तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तिनं मग त्याच्या ज्या भेटीगाठी होत्या त्याही बंद केलेल्या आहेत. पण हा सागर तिच्याबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता ही त्याला काही प्रतिसाद देत नव्हती. आता आपली प्रेयसी आपल्याला टाळती आहे या गोष्टीचा या सागरला राग यायला लागले आणि त्याचबरोबर ती घरची मंडळी या गोष्टी म्हणजे घरच्यांमुळे हे सगळं होतं आहे अशा पद्धतीची त्याची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे त्याला त्या घरच्यांचा सुद्धा राग यायला लागला आहे. आता 2018 अशी माहिती समोर येते की त्यानं आपल्या प्रेयसीच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना किंवा घरातली जी काही नातेवाईक मंडळी आहे तर त्या मंडळींना त्यानं प्रचंड त्रास दिलेला होता. त्यानंतर मग ह्या मंडळींनी म्हणजे त्या मुलीच्या मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवलेली होती आणि नंतर पोलिसांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे, सागरला अटक केलेली आहे, त्याला जेलमध्ये टाकलेला आहे आणि तो आता जेलमध्ये गेला आहे. तो जेलमध्ये गेला यानंतर ही जी मनीषा आहे ती मनीषा ही पुण्यामध्ये हडपसरला आपल्या बहिणीकडे राहायला आलेली आहे. कारण ती उच्च शिक्षित होती आणि या ठिकाणी राहून ती काहीतरी करिअर करू शकते, नोकरी करू शकते आणि ती आता बहिणीकडे राहते आहे. त्यानंतर तिला विमाननगर या ठिकाणी नोकरी लागली. आता तिथं नोकरी लागल्यानंतर मग वडगाव शिरी या ठिकाणी तिने भाड्यानं रूम घेतली किंवा मैत्रिणींबरोबर ती राहत होती. अशा आता या सगळ्या काळामध्ये अनेक महिने निघून गेले, वर्ष निघून गेलं आणि इकडं हा जो सागर आहे तो नंतर बाहेर आलेला आहे. बाहेर आल्यानंतर त्यानं आपल्या प्रेयसीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पुन्हा त्यानं त्या प्रेयसीच्या घरचे जी मंडळी आहेत त्या मंडळींना त्रास द्यायला त्यानं सुरुवात केली होती. कारण यांनीच आमच्या प्रेमात अडथळा आणला वगैरे अशा पद्धतीची त्याची ती मानसिकता झालेली होती. तारीख आहे 14 फेब्रुवारी 2021 रात्रीच्या साधारण 10 हा जो तरुण आहे तो तरुण त्या तरुणीच्या घरी गेलेला आहे आणि त्या घरच्यांना त्रास द्यायला त्यानं सुरुवात केली. आता त्यानंतर त्या घरच्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेलेली आहेत पण तिथं त्यांची तक्रार घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नाही 2-3 दिवसानंतर म्हणजे 17 फेब्रुवारीला त्यांनी वकिलांच्या माध्यमातून ही तक्रार नोंदवली. त्यानंतर मग सागरच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल करण्यात आलेला होता. आता ज्यावेळेस घरच्यांना त्रास द्यायचा त्यानंतर ते पोलिसांमध्ये प्रकरण जायचं त्यानंतर मग त्यावेळेस ती जी कारवाई असते ती कारवाई व्हायची अशा पद्धतीनं अनेक वेळा घडलेलं होतं. आता तो बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस त्या सागर आत गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर मग त्यानं पुण्यामध्ये मनीषाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता आणि 13 मार्च 2021 त्यानं तिच्याशी संपर्क साधला, तिच्याशी बोलला आणि त्यानं तिला सांगितलं, म्हटले की ठीक आहे आता आपण आपलं हे जे प्रेम प्रकरण आहे ते आपण या ठिकाणी थांबूया पण त्यासाठी तुम्हाला शेवटचं आपण भेटूया. आता शेवटची भेट घ्यायची आणि म्हणून मग त्यांची भेट ठरली वडगाव शेरीमध्ये. वडगाव शेरीमध्ये ज्यावेळेस ते दोघं भेटले त्यावेळेस
मनीषा आणि मनीषाची एक मैत्रीण अशा पद्धतीने त्या दोघी तिथं होत्या. आणि मग सागर आणि ही मनीषा ह्या दोघं एक 10 मिनटं बोलले आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर मग मनीषा त्या सागरच्या दुचाकीवरून गेली. ती त्यावेळेस गेली तेव्हापासून परत कधीच माघारी आली नाही. आता इकडं घरच्यांना नातेवाईकांना किंवा भाऊ बहीण घरातली मंडळी जी आहेत आई वडील त्या सगळ्यांना चिंता वाटायला लागली की मुलगी कुठं गेली म्हणून. त्यानंतर मग ही जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीनं सांगितलं की बाबा त्या त्यांची भेट झाली होती आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते सांगितलं की ती सागरबरोबर ती गेलेली आहे 2-व्हीलरवरती. त्यानंतर मग आता मनीषा बेपत्ता झालेली आहे अशा पद्धतीची तक्रार चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येते आणि यामध्ये सागरवरती संशय व्यक्त केला जातो. आणि मग आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात होते. इकडे पोलीस तपास करत असतात आणि त्यावेळेसच म्हणजे साधारण या गोष्टीला काही दिवस जातात आणि 25 मार्च 2021 हा सागर अमरावतीमध्ये सापडतो. त्यानंतर मग त्याची चौकशी केली जाते. मग जे काही घटना घडली त्याच्याबद्दल तो कबूल करतो. त्यानंतर मग त्याला पोलिस म्हणजे न्यायालयाकडून 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळते आणि जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मनीषाचं नक्की काय झालं? तर 13 मार्चला या दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यानं सांगितलं होतं की आपण शेवटचं भेटू वगैरे असं तसं. आणि त्यानंतर ते भेटीनंतर मग माध्यमांमधून अशी बातमी समोर येते की ते दोघंही दुचाकीवरून असं ठरलं त्यांचं की बाबा आपल्याला आता फिरायला जायचं आहे आणि फिरण्यासाठीचा त्यांचा प्लॅन सुरू झाला. पण नंतर मग तो प्लॅन पण रद्द केला आणि ते दोघंही भाटघर धरणाच्या बाजूला फिरायला गेले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा मग त्यांच्यामध्ये याच विषयावरती वाद झालाय, भांडण झालंय आणि रागाच्या भरामध्ये एका बेसावत क्षणी त्या मनीषाच्या डोक्यामध्ये या तरुणानं सागरनं दगड घातला आणि तिला त्या ठिकाणी ठार केलं, संपवलं. तिला मारल्यानंतर मग तिची जी बॉडी वगैरे आहे ती त्या ठिकाणी टाकली आणि त्यानंतर तो अमरावतीला म्हणजे चांदूर बाजार या ठिकाणी निघून आला. आणि या ठिकाणी आल्यानंतर काही दिवस इतर राहिला, त्यावेळेस पोलिसांना त्याला म्हणजे तिकडल्या म्हणजे अमरावतीच्या पोलिसांना चांदूर बाजार पोलिसांना त्याला दुसऱ्याच कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी त्याला अटक केली. आणि अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा सुद्धा उलगडा झाला. तोपर्यंत चंदननगर पोलीस पण याचा तपास करत होते आणि मग 2 पोलिसांच्या एक सहकार्यानं मग त्याला चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. अशा पद्धतीची माहिती जी समोर आली ती मी तुम्हाला सांगितलेली. आता या सगळ्या गोष्टीचा तपास चाललेला आहे आणि याच्यामधून अजूनही वेगळ्या पद्धतीची माहिती समोर येऊ शकते. पण एक लक्षात घ्या की जो आता हे सगळं न्यायालयीन प्रक्रिया चालू राहील, त्याच्यानंतर काही वर्षामध्ये होऊन न्याय मिळेल वगैरे वगैरे, पण जो न्याय मिळायचा आहे तो न्याय मिळेल, पण याच्यामध्ये एकदा गेलेला जीव आहे तो मात्र परत कधीच येणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटनांमधून फार मोठा धडा हा आजच्या तरुण पिढीला मिळतो. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ज्या नात्यांचा शेवट आपल्याला माहीत नाही त्या नात्यांची सुरुवात करतानाच जपून करा आणि सावधगिरीनं करा. आणि आजकाल काय झालं माहिती आहे का की आपल्या तरुण पिढीला हे आपल्या आईवडिलांनी जे मार्गदर्शन करतात किंवा आपले ज्येष्ठ नागरिक जे मार्गदर्शन करतात तर ते किती महत्त्वाचं असतं हे या सगळ्या घटनेवरून लक्षात येतं. कारण ह्या मंडळींचा मोठा अनुभव असतो, या मंडळींनी संपूर्ण जग पाहिलेलं असतं. बरं वाईट चांगलं खरं खोटं काय असतं हे या मंडळींना या ज्येष्ठ मंडळींना आई वडिलांना माहीत असतं. जे आपल्या तरुण पिढीला लक्षात येत नाही ते त्यांच्या लक्षात येतं आणि त्यामुळे त्यांचं जेवढं मार्गदर्शन आपल्याला असेल ना तेवढं आपलं आयुष्य हे सुखकर होऊन जाईल. आणि भविष्य काळामध्ये ज्या समस्या उद्भवणार होत्या त्या सुद्धा समस्या उद्भवणार नाहीत अशा पद्धतीने या ज्येष्ठांचं मार्गदर्शन असतं आणि त्यामुळे त्यांचं ऐकलं तर आपलं भलं आहे हे सुद्धा कायम लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत. लक्षात घ्या, असं केल्यानंतर असं होतं हे आपल्या समोर दिसतंय, त्यामुळे आपल्याकडून कोणती चूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही जर समजा या परिसरामधले असला, अमरावती चांदूर बाजार या परिसरातले असाल आणि तुम्हाला या घटनेबद्दलची अधिक काय माहिती असेल, कारण मला जी माध्यमांमधून माहिती पुढं समजली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा माझ्या ज्या स्त्रोतांच्या माध्यमातून जे कळलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण अधिक माहिती तुमच्याकडे काय असेल किंवा मी सांगत असताना काही त्रुटी वाटल्या असतील तर त्यासुद्धा मला जरूर कळवा, खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया 5 वाजता तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.